हॅलो नमस्कार मी सुप्रिया तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते होम मेकर सुप्रिया लाईफस्टाईल हे आपल्या चॅनलमध्ये ह्याच्या आधीही तुम्ही माझे ब्युटी रिलेटेड बरेच व्हिडिओ पाहिला असाल तर त्यातील एक व्हिडिओ आहे कॉफीचा फेसपॅक तर आज मी तुम्हाला आणखीन एक कॉफीचा फेसपॅक दाखवणार आहे आणि त्या फेसपॅकचा रिझल्ट तुम्ही समोरच पाहिला आहे तर आज म्हटलं तुमच्या सगळ्यांच्याबरोबर हा दुसरा फेसपॅक शेअर करावा तर हा फेस पॅक कसा बनवायचा पाहायचं आहे चला तर हा फेस पॅक कसा बनवला हे पहिल्यांदा पाहून घेऊया आणि नंतर मग हा ॲप्लाय कसा करायचा ते पाहूया इथे एक मी बाऊल घेतलेला आहे बाउलमध्ये घालते एक चमचा तांदळाचं पीठ तर तुम्हाला कोणाला माहीत नसेल तर तांदळाचं पीठ हे एक छान स्क्रबरचं काम करतं चेहऱ्यावरचा जो टॅन आहे तो काढण्यास मदत करतं आणि हे आहे कॉफी मी इथे पाव चमचा कॉफी वापरलेली आहे आणि पाव कॉफी ही चेहरा उजळण्यास मदत करते आता त्याच्यानंतर मी इथे घातलेली आहे व्हिटॅमिन ईची कॅप्सूल ही तुम्हाला आरामात कोणत्याही मेडिकल स्टोअरमध्ये मिळून जाते आणि ह्याच्या आधी ही मी तांदळाच्या पिठाचा आणि केळ्याचा एक फेसपॅक दाखवलेला आहे तोही नक्की एकदा चेक करा खूप छान रिझल्ट आहे त्याचा आणि ह्या सगळ्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते नक्की एकदा चेक करा इथे मी घातलेला आहे अर्धा चमचा ग्लिसरीन त्याच्यानंतर एक चमचा ॲलोवेरा जेल तुम्ही फ्रेश ॲलोवेरा जेल वापरू शकता मी इथे पतंजलीचं जे ॲलोवेरा जेल आहे ते वापरलेलं आहे त्याच्यानंतर आहे गुलाबजल म्हणजेच गुलाब, गुलाब पाणी तर ते घालून ह्याची एक आपण पेस्ट बनवायची आहे पाणी थोडं थोडं करत घालायचं आहे आणि हा फेस पॅक तुमचा चेहरा उजळवण्यास मदत करेल ह्याच्या आधीही मी कॉफीचा आणखीन दोन फेस पॅक मी तुमच्या सगळ्यांच्याबरोबर शेअर केलेले आहेत तेही नक्की एकदा चेक करा आणि मी काय केली आहे ब्युटी टिप्स नावाचं एक व्हिडिओचं सेक्शन बनवलेलं आहे त्याच्यामध्ये ब्युटी रिलेटेड व्हिडिओज पाहायला मिळतील त्याच्यावर तुम्ही जेव्हा क्लिक कराल प्लेलिस्टमध्ये त्यावेळेला तुम्हाला ब्युटी रिलेटेड सगळे व्हिडिओ पाहायला मिळतील त्याच्यामध्ये हेअर केअर म्हणजे हेअरच्यासाठी ऑइल पॅक वगैरे जे बनवलेले आहेत ते पाहायला मिळतील त्याबरोबरच फेस पॅक्स वगैरे आहेत तेही तुम्हाला इथे पाहायला मिळतील आता हे सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता आता हे चेहऱ्याला लावण्यासाठी तयार आहे आता हे कसं ॲप्लाय करायचं आणि त्याच्यानंतरची प्रोसिजर पाहू तर पाहिलं ना हा फेस पॅक बनवायला किती सोपा आहे आणि एकदम इझी आहे मात्र ह्याचा रिझल्ट खूप छान आहे तर हा मी फेस पॅक माझ्या चेहऱ्यावर अप्लाय करते आणि तांदळाच्या पिठाचा आणि केळाचा एकत्र एक फेस पॅक आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे ह्याच्या आधी तोही नक्की एकदा चेक करा त्याचाही रिझल्ट खूप छान आहे आणि तुमच्या चेहऱ्यावरती त्याचा रिझल्ट पण खूप छान येईल आणि तुमचा चेहरा जर काळा झाला असेल उन्हानी तर तो पण इतका छान ग्लो येईल त्याच्यामुळे चेहऱ्यावरती तर इथे आता मी सगळं व्यवस्थित लावून घेते ह्या अशा पद्धतीने फोरेडला वगैरे पण लावून घेते आज मी बेल्ट वगैरे काही नाही लावत आहे गेल्या व्हिडिओमध्ये मी बेल्ट वगैरे लावला होता पण आज नाही लावत आहे कारण मी थोडीशी केस वगैरे आहेत ना ती ऑइलिंग केल्यामुळं ऑइल केल्यामुळं मागे अशी चिकटून बसलेली आहेत आणि आज मी मेथीचं ऑइल बनवलेलं आहे आणि त्याचाही व्हिडिओ मी लवकरच चॅनलवरती अपलोड करणार आहे माझ्या केसांसाठी मी कोणत्या कोणत्या प्रकारचे हेअर ऑइल वापरते त्या सगळ्याचा थोडा थोडा करत मी व्हिडिओ अपलोड करणार आहे कारण सगळ्यांचे व्हिडिओ मी नाही अपलोड करू शकत एकदम तर जसजसे मी माझे हेअर ऑइल वापरते आहे तसतसे मी तुम्हाला व्हिडिओ त्याचे अपलोड करत जाईन तर फेसपॅक हा तुमच्या चेहऱ्याबरोबरच मानेलाही लावायचा आणि ह्याच्या आधी जसं मी सांगितलं तसं सा फेसपॅक लावल्यानंतर जास्त बोलायचं नाही तर आता मी तुम्हाला थोड्या वेळाने भेटते जेव्हा फेस हा फेसपॅक सुकतो त्यावेळेला तर हा पूर्ण फेसपॅक माझ्या एक चमचा तांदळाच्या पिठाचा हा फेसपॅक माझ्या पूर्ण चेहऱ्याला आणि मानेला बास झालेला आहे आणि ह्याबरोबरच मी केळीपासूनचं हेअर पॅक पण चेहऱ्या केसांसाठीचा तो पण शेअर केलेला आहे त्याच्यामुळे तुमच्या केसांना जे फाटे फुटतात ना ते फाटे गळतात ॲटोमॅटिक गळून पडतात आणि केसांवरती एक प्रकारची चमक येते आणि केस आपली स्ट्रॉंग होण्यास मदत होते तर आता मी हा फेसपॅक माझ्या चेहऱ्यावरती लावते आहे आणि मी तुम्हाला सगळ्यांना भेटते एक फेसपॅक वाल्यानंतर पाच ते दहा मिनटानंतर तोपर्यंत बाय तर तो हा फेसपॅक बऱ्यापैकी सुकलेला आहे मी ते पाणी घेतलेलं आहे आणि असून मी तुम्हाला समोरच दाखवते मी आतापर्यंत जेवढे फेसपॅक बनवलेले आहेत त्याचा रिझल्ट मी तुम्हाला तुमच्या समोरच बनवून पुसून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की त्याचा रिझल्ट किती छान येतो आणि आतापर्यंत जेवढे मी व्हिडिओ ब्युटी रिलेटेड बनवलेले आहेत त्याच्या सगळ्यात मी तुम्हाला विदाऊट मेकअप दिसत असेल कारण तुम्हाला सगळे फेसपॅक आणि जे ब्युटी रिलेटेड हॅक आहेत ते सगळे दाखवायचे आहेत ते मी विदाऊट तुम्हाल मेकअपच नैच्रल, तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे नॅचरल नॅचरली तुम्हाला कळेल की त्याचा चेहऱ्यावरती किती छान ग्लो येतो आहे आणि किती छान ते दिसत आहेत तर आता हे मी सगळं माझ्या चेहऱ्यावरती व्यवस्थित क्लीन करून घेणार आहे आणि तुम्ही चेहऱ्यावरती माझा ग्लो पाहू शकताय किती छान आलेला आहे आणि एकदम छान सॉफ्ट स्किन झालेली आहे माझी आता हे सगळं मी व्यवस्थित पुसून घेते आता ह्याच्यानंतर तुम्ही रेग्युलर जसं आपण चेहरा वॉश करतो गार पाण्याने तसा वॉश करून घ्यायचा आहे आणि तुमच्याकडे जो वॉश फेस, फेस मॉइश्चरायझर असेल ते वापरा आणि मी जे माझं घरी मी बनवते मॉइश्चरायझर ते मी यूज करते माझं माझं मी कोणत्याही ब्रँडचं यूज नाही करत होममेड मी मॉश्चरायझर यूज करते तेच मी ह्याच्यानंतर मी वापरते तर चेहऱ्यावरती तुम्ही ग्लो पाहू शकता आणि जसं आपण मानेला वगैरे लावले ते पण सगळं क्लीन करून घ्यायचंय तुम्ही माझ्या चेहऱ्यावरती ग्लो पाहू शकता आणि जर तुम्ही अजून मला इंस्टाग्रामवर फॉलो नसेल केलं तर ही फॉलो करायला विसरू नका अशा मी वेगवेगळ्या प्रकारच्या होम रेमेडीज आणते ज्या तुमच्या चेहऱ्याशी रिलेटेड जे प्रॉब्लेम्स असतील ते सॉल्व्ह करण्यास मदत करतील तर आजच्या ह्या फेसपॅकमुळे तुमच्या चेहऱ्यावरती जर पिंपल्सचे डाग पडले असतील तर ते पिंपल्सचे डाग रिमूव्ह होण्यासाठी मदत होते तसेच तुमच्या लिप्सच्या इथे ब्लॅक्स जर झालं असेल तर ते कमी येतं त्याबरोबरच तुमचा जर चेहरा उन्हाने काळवंटला असेल तर तोही फ्रेश होण्यास मदत होते आणि ह्याच्या आधीचा व्हिडिओ जर तुम्ही चेक नसाल केला तर तोही चेक करा जर तुम्ही तुम्हाला बाहेर कुठे जायचं आहे आणि फेशियलसारखा इन्स्टंट ग्लो तुम्हाला हवा असेल तर तुम्ही तो फेस पॅक नक्की ट्राय करा त्याने खूप छान ग्लो येतो आणि त्याबरोबरच ह्या फेसपॅक पण नक्की ट्राय करा आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ माझा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत भेटू नवीन एका छानशा व्हिडिओबरोबर तोपर्यंत नमस्कार